बेस्टच्या घाटकोपर डेपोसह अनेक डेपोंमधील कंत्राटी चालक काल सकाळपासून संपावर गेलेत पगारवाढ बेस्ट कर्मचाऱ्यांप्रमाणे सुविधा ओव्हरटाईम अशा विविध मागण्यांसाठी त्यांनी हा संप पुकारला हा संप आता अनेक आगारांमध्ये पसरला देवनार आणि मुलुंड त्यासोबतच मुंबई सेंट्रल मागाठाणे गोराई शिवाजीनगर प्रतीक्षानगर धारावी सांथाक्रोज आणि मजास या डेपोंमधील कंत्राटी चालक आज संपावर गेलेले आहेत याचा फटका मुंबईकरांना विशेषतः विद्यार्थी महिला ज्येष्ठ नागरिकांना बसतो आहे याच सगळ्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधलेला आहे प्रशांत बढेनं पाहूया मुंबईकरांची दुसरी जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा कंत्राटी कर्मचाऱ्यांचा आजचा संपाचा दुसरा दिवस आहे आणि आपण पाहतोय मी सध्या आहे घाटकोपर बस आगाराच्या बाहेर रोज सकाळपासून ज्या सगळ्या बसेस मुंबईच्या पश्चिम उपनगरात पूर्व उपनगरात दक्षिण मुंबईमध्ये जात असतात या जा सगळ्या बसेस ज्या आहेत त्या आता आगारामध्ये उभ्या आहेत याचं कारण म्हणजे एकट्या घाटकोपर बस डेपोमधून दोनशे ऐंशीपेक्षा पेक्षा जास्त कंत्राटी कर्मचारी जे आहेत ते संपावर आहेत नेमक्या मागण्या काल देखील तुम्ही संपावर होतात कोणी प्रशासकीय अधिकारी भेटला का नेमक्या मागण्यांसंदर्भात काही चर्चा झालेली आहे का आणि ह्या आंदोलनाचं लोन आता कुठपर्यंत पसरत आहे महत्त्वाचं म्हणजे आमची जी आम्हाला कायमस्वरूपी बेस्ट उपक्रमामध्ये सामावून घेण्याची जी मागणी होती ती मागणी आमची आज कायम आहे परंतु बेस्ट उपक्रमामध्ये सामावून घेण्याच्या प्रोसेस पूर्ण होईपर्यंत आमची जी प्रमुख मागणी आहे आमच्या पगारात वाढ होणे आम्हाला भर पगारी राजा मिळणे त्याचप्रमाणे कामावरती येताना आणि कामावरून घरी जाताना कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांप्रमाणे आम्हालाही फ्रीमध्ये बसमध्ये प्रवास बस करता यावा हे जी आमची प्रमुख मागणी आहे ती आजही तशीच आहे मी प्रसंत परत पुन्हा एकदा प्रवाशांची माफी मागतो आता हे आम्हाला एकदम जाणीवपूर्वक करावं लागतं आहे कारण आम्ही आमचे जे प्रश्न आहेत आमच्या विविध ज्या मागण्या आहेत त्या आम्ही आमच्या प्रशासनाकडे मांडण्याचा प्रयत्न केला आहे परंतु त्या या ठिकाणी न ऐकल्यामुळं आम्हाला ह्या शेवट शेवटच्या टोकाची भूमिका घ्यावी लागलेली आहे पण या 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 प्रवाशांना त्रास होतो त्यामुळे आम्ही नक्कीच दिलगिरी व्यक्त करतो हे आंदोलन साधारण जोपर्यंत आमच्या या प्रामुख्याने पाच मागण्या आहेत आमच्या भाऊनी सांगितल्या पाच मागण्या पाच मागण्याविषयी जे काय निकाल येईल त्यावरती सर्व किंवा आंदोलन चालू राहणार आहे आणि याचा मोठा फटका जसा साखरमाने आता कामासाठी निघतील शाळेकडे जाणारे विद्यार्थी आहेत कॉलेजकडे जाणारे विद्यार्थी आहेत त्यांना बसणार आहे कॅमेरा पर्सन अनिल पवारच प्रशांत बडे एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट